नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज नऊ जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना फटका दिला आहे श्रीरामपूर संगमनेर कोपरगाव राहता अकोले तालुक्यात रात्रभर रिप रिप होती राहुरीच्या पश्चिमेकडील काही भागात ढगपुटी झाली अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात आली आहेत कांदा हरभरा या पिकांवर मावा करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे तर द्राक्षे पिकांनाही फटका बसणार आहे राहुरी तालुक्यात तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पिकांवर याचा विपरीत परिणाम झाला तालुक्यातील कुरंदरा व चिकलठाण येथे ढगफुटीत सदृश्य पावसाने हजेरी लावल्याने पिके पाण्याखाली गेली पिकांचे मोठे नुकसान झाले उसाच्या फळातही शेततळे साचल्याने शेतकरी चिंतेत आहेत काही बंधाऱ्यांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे पावसामुळे सध्या थंडी ओसरली आहे मात्र आगामी मंगळवारपासून थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बांधकर तो उपाध्यक्षपदी विकास बानकर यांची सर्वानुमते निवड झाली कोषाध्यक्षपदी दीपक दरंदले सरचिटणीस बाळासाहेब बोरुडे आणि चिटणीसपदी आप्पासाहेब शेटे यांची निवड झाली करोनामुळे यंदा जिल्हा परिषदेचे साईज्योती बचत गट महिला प्रदर्शन स्थगित करण्यात आले दहा वर्षानंतर महिला बचत गटाच्या या प्रदर्शनाला ब्रेक लागला कोरोनात गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने स्पष्ट केले या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार